कारण दोन्ही संघ दोन दोन सामने जिंकून आपल्या पुढचा प्रवास त्यांनी केलेला आहे आणि यानंतरचा प्रवास जो असेल तो मात्र त्यांना नक्कीच अभ्यास बनेल की जे क्वालिफाय ज्याच्यामध्ये तीन संघ होतात त्या तीन संघामध्ये त्यांना कारण दोन ऑलरेडी संघ हे क्वालिफाय झालेले आहेत म्हणजेच आपल्या ट्रॉफ्यांवर त्यांनी मग ते कोणत्या प्रथम विजेता द्वितीय की तृतीय या तिघांमध्ये ते नंतर समजेल परंतु दोन संघ मात्र त्या ट्रॉफ्यांवर मात्र जरूर नाव कोरतील परंतु तिसरा संघ जो कोण ठरेल याचं उत्तर मात्र या मॅच नंतर आपल्याला जरूर मिळेल. ही मॅच मात्र क्रुशियल असेल एक नक्कीच चांगली लढत पाहायला मिळेल परंतु सध्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब घोटी आयोजित चांगवल चषक 2024 आपण पुन्हा एकदा पाहतोय ऐकतोय आणि या स्पर्धेमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय युग्मन होतोय या नेक्स्ट मॅच कडे येऊ. या मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय अक्षय आणि त्याच्या जोडीला शैलेश. पहिला चेंडू पॉवर प्लेचा आपण पाहतोय पॉवर प्लेचे षटक हाताळताना गोलंदाज डीएसके दादासो गोलंदाजी मार्कवर पाहतो पहिला चेंडू मात्र निर्धाव जातो चांगलं गोलंदाजीचं प्रत्यक्षक दाखवताना या पहिल्या चेंडूवर. या वेळेला मात्र चेंडू सरळ जाळ्यात अडकला अक्षय अक्षय बॅक टू पॅव्हिलियन आणि अक्षयला परतावं लागतंय. निराशा असेल सलटेवाडीच्या डगआउट मध्ये एक मोठा मासा गळ्याला जरूर अडकला जाळ्यामध्ये अडकला आणि परतावं लागतंय अक्षयला बॅक टू पॅव्हिलियन ज्याच्यावर या क्रुशल मॅच मध्ये दारोमदार होती ज्याच्या खांद्यावर स्प्रे घेऊन जा इंजुर थोडासा झालेला आहे फिल्डर. आयोजक मी विनंती करतोय स्वयंसेवक कोण असतील लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जा आणि पाणी आणि लवकरात लवकर जा पाणी आणि स्प्रे असेल तर घेऊन जावं फर्स्ट एड किट असेल आपल्याकडे ते घेऊन जा. अक्षय अगदी मी असं बडेन त्यांनी हेरलं होतं कदाचित हा जो संघ आहे करपेवाडीचा तो बरोबर अपोजिट म्हणजे जेव्हा अक्षय जिकडे फटके मारत होता बरोबर तिकडे जाऊन ते बसले होते. आम्ही पण त्याचं अनालिसिस करत होतो बघत होतो हा संघ कुठे बसलाय नक्की म्हणजेच रीड करत होते अक्षयला की अक्षयला कसं चेंडू टाकलं तर अक्षय जाळ्यात अडकेल कदाचित त्यांची रणनीती तिकडूनच झाली होती आणि तशी मात्र जाळ्यात अडकलं बघा शॉर्ट मिड विकेटला तैनात होता आणि बरोबर त्याच पद्धतीने गोलंदाजी केली होती ती म्हणजे दादासो अर्थातच डीएसके यांनी आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र त्याला झेल देऊन परतावं लागतंय. पहिला हदरा बसतोय धावसंख्या आहे शून्य दुसऱ्या चेंडूवर मात्र गडीत बाद करण्यात दादासो यशस्वी ठरलेले आहेत. या वेळेला आपण पाहूया नवीन फलंदाज जी दारुणदार होती तर स्ट्राईक वर नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जोडीला आहे शैलेश परंतु जो आक्रमक ज्याच्या बाण्यामध्ये आहे त्याच्या या वेळेला फक्त स्टिअर करण्याचा प्रयत्न यष्टींच्या मागे क्लोज होता हा बॉल यष्टी रक्षकाच्या बरोबर बाजूने गेला. फ्लाइंग स्वीप असती तर जरूर तिथे झील टिपला असता परंतु नाही तिथे मात्र एकटाच तैनात आहे यष्टी रक्षक आणि त्याला चकमा देऊन मात्र एक धावेसाठी गेला चेंडू एक धाव अकाउंट ओपन होते तिसऱ्या धाव तिसऱ्या चेंडूवर. या वेळेला चेंडू जातोय तेज तरार यष्ट्यांच्या मागे आणि बायच्या स्वरूपात एक धाव जरूर ऍड होईल दोन धावा धाव फलकावर परंतु तेज तरार गोलंदाजी करतोय गोलंदाज मानलं पाहिजे या गोलंदाजाला कारण एक मोठा अडसर होता त्याला दूर केलंय ते म्हणजेच या गोलंदाजाने अर्थात दादा सोने आणि आपल्या संघाला मात्र नक्कीच एक मनोबल मोठं वाढून दिलंय. या वेळेला एज लागली होती परंतु नाही इथे मात्र यष्ट्यांच्या मागे जातो एक धावेसाठी डीच्या स्वरूपात तीन धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल असेल या शेवटच्या बॉलवर पाहूया किती धावा घेत आहेत परंतु तीन धावा सध्या पाच चेंडूर मध्ये खर्च केलेले आहेत दादा सोने आणि एक मौल्यवान विकेटचं पतन मात्र किंवा विकेट काढून देण्यात यशस्वी ठरला. या वेळेला हो
आणि काय सेल घेतलाय, लाजवाब टेकन, लाजवाब, लाजवाब सेल. ते कॅच विन मॅच असं क्रिकेटच्या भाषेमध्ये बोललं जातं. बघा हा झेल किती महत्वाचा ठरतोय तो, कारण जर हा झेल फुटला असता तर कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू पडला सुद्धा असता, सहा धावा आल्या असत्या. परंतु इथे बघा झेल घेतलाय, त्यामुळे विकेट सुद्धा गमवावी लागते, म्हणजे दुसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे. धावसंख्या आहे फक्त 3 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मेरिटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलेलं आहे. आता बाजूला जे बंधन होतं ते काढून टाकण्यात येईल. जे फील्डची सजावट जी आपण पाहणार आहोत दुसऱ्या षटकामध्ये, ती मात्र बाउंड्रीच्या लाईनवर जरूर तैनात केले जातील क्षेत्ररक्षक. परंतु सध्या तरी विचार केला तर मॅचचं जे दडपण आता मात्र जे आहे ते मात्र नक्कीच मी म्हणेन सध्या तरी सलतेवाडी संघावर दिसते, कारण वर्चस्व गाजवतोय सध्या पहिल्या षटकामध्ये तरी तो म्हणजे करपेवाडीचा संघ. सध्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली दादासो यांच्या माध्यमातून दुसरे षटक हाताळण्यासाठी आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज अनिकेत आपण पाहतोय या वेळेला दुसरा मात्र सेकंड डाऊन आपण पाहतोय. शैलीश या वेळेला स्ट्राईक वर, परंतु विनोद नवीन फलंदाज आहे नवा स्ट्राईक वर. म्हणजे दोन जे सुरुवातीचे जे फलंदाज आहेत त्यांनी मात्र निराशा केली. या वेळेला चेंडू पाहतोय आपण, शैलेश सलते यांनी जर षटकार मारला तर सुधीर टोळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा शैलेश सलते यांच्यासाठी एक पर्वणी आहे, रविवारचा दिवस आहे, प्रत्येक बॉलला षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे काउंट करायचे किती, जेवढे षटकार मारशील तेवढे 500-500 रुपये जमा करायचे आहेत. चला यावेळेला मात्र शैलेशला परतावं लागतंय, म्हणजे तिसरा हादरा बसतोय. तिसरा हादरा, धावसंख्या आहे फक्त 4. दादा बॅट्समन कोण आहे, बॅट्समन कोण आहे, नाही ना, अरे हरीश, हरीश भाई बॅट्समन सांगा ना. सूरज आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 3 फलंदाज बाद झालेले आहेत, धावसंख्या आहे 4. यावेळेला पुन्हा एकदा पाहूया झेल हवेत आहे. झेल घेतला जातोय, तू चल मै आया, तू गेल्यानंतर मी येतोय नंबर लावायला, असं काहीतरी सलतेवाडी करून. बघा म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वन मॅन आर्मी का मी बोललो होतो ते म्हणजेच अक्षयला, कारण अक्षय गेला तशी बघा बॅक टू बॅक 3 फलंदाज अजून बाद झाले, म्हणजे 4 फलंदाज सध्या तंबूच्या आसऱ्याला. आणि अशा वेळेला या वेळेला हरीश तारणावर ठरतोय का हे महत्वाचं आहे. हरीशकडे अनुभव आहे, परंतु यावेळेला त्यांना स्ट्राईकला जो फलंदाज विनोद आहे त्याला मात्र बघायची भूमिका साकारावी लागते, कारण प्रत्येक खेळाडू हा जातो आणि नंबर लावून मात्र परततोय तंबूच्या आसऱ्याला. यावेळेला पाहूया धावसंख्या आहे फक्त 4 गडी बाद. दयनीय अवस्था करून टाकले. गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, काय एफर्ट दाखवला, डाव्या हाताने जरूर झेल घेण्याचा प्रयत्न झाला, एफर्ट चांगला दिला, परंतु झेल सुटला गेला. परंतु स्टॉप जरूर दिला आहे, अन्यथा सुटला असता तर चौकार जरूर पाहायला मिळाला असता. परंतु त्याला बॅकअपला आहे, मिड विकेटला एक तैनात आहे, मिड विकेट आणि स्पिनरच्या बरोबर मधोमध तैनात प्लेअर आहे अनिकेत. विनोदसाठी यावेळेला फक्त दिशा देण्याचं काम आपण पाहतो. व्हाईटिश पॉइंटच्या दिशेला एक धाव जरूर मिळते, डीच्या झोन मध्येच ते निघून झाल्या गेल्यानंतर 6 धावा धावफलकावर. अनिकेतचा पुढचा चेंडू असेल आपण पाहतोय. सध्या 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलेला आहे, म्हणजे एक षटक आणि 4 चेंडू असा हा खेळ इथे संपुष्टात आला, 4 षटकांचा सामना. आणि अशा वेळेला धावा जर पाहिल्या तर फक्त आपल्या धावफलकावर 6. शेवटचा चेंडू आहे, माफ करा, आणि
पंचांनी घोषित केलेला एक धाव जरूर मिळते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न नाही झालेला, परंतु दोन धावा जरूर मिळत आहे, एक नऊ आणि एक प्लस जी धाव घेतली आहे, अशा दोन धावा इथे धावफलकावर ऍड होतील, म्हणजे आठ धावा. फ्री हिटचा हा बॉल असेल, म्हणजे परवानगी आहे हरीश सरांसाठी. हरीश सलते आपण पाहतोय या वेळेला स्ट्राईक वर. फ्री हिटचा चेंडू आहे, फ्री हिटचा बॉल आहे. या वेळेला मोठा प्रहार केलेला आहे, काय घडतंय पाहूया मैदानाच्या. झेल जरूर घेतलाय, परंतु एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि इथे बाद व्हावा लागतोय विनोदला. पाचवा हादरा बसतोय, पाचवा धक्का बसतोय. धाव संख्या आहे नऊ. सलतेवाडीचा ट्वेल्थ मॅन पाठवा, या तर जो आउट झालेला असेल फलंदाज त्याने या. आपल्याकडे प्लेअर नसेल तर आउट झालेले इकडे पाठवा, आउट झालेले एक पाठवा इकडे प्लीज. जो बाद झालेला आहे त्याला पाठवा, बाद झाला मध्ये कोणी पाठवा ना. एक प्रतीक नवीन फलंदाज आपण पाहतो, नो स्ट्राईकला. स्ट्राईक वर आहे हरीश, परंतु सध्या दोन षटकांचा खेळ इथे संपुष्टात आले. धाव संख्या आहे धाव फलकावर फक्त नऊ. दीपक यावेळेला गोलंदाजी मार्क वर तिसरे षटक हाताळण्यासाठी ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतोय ऑन साइड ला. फील्ड केल्या गेल्यानंतर एकच धाव मिळेल, एका धावेने दहा धावा. दुहेरी मध्ये आता मात्र हा संघ पोहोचतोय, अर्थात सलतेवाडीचा संघ. परंतु इथे येणारे अजून अकरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या अकरा चेंडूंमध्ये मोठे स्ट्रोक मारावे लागतील, परंतु इथे निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहतोय आपल्या मैदानाच्या आत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सातत्याने. कोणत्या ना कोणत्या खेळाडू हा आपल्या संघासाठी घडी बाद करून देतोय, परंतु यावेळेला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू नाही तर वाईडचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून, कारण उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी याला वाईड घोषित केलाय, त्यामुळे एक धाव ऍड होईल. आता मात्र अकरा धावेवर पोहोचतोय सलतेवाडीचा संघ. खरं म्हणजे अकरा खेळाडूंचा संघ असतो आणि अकरा जे यावेळेला मात्र चेंडू चांगला आहे निर्धाव बिंदी गेंद. परंतु अकरा खेळाडूंमध्ये आपण प्लेइंग इलेव्हन जी टीम बोलतो त्याच्यामध्ये अकराच्या अकरा खेळाडू हे अर्धे बॅट्समन अर्धे गोलंदाज या एक एक्स्ट्रा रक्षक लागतो, काही ऑलराऊंडर सुद्धा असतात, परंतु इथे मात्र अक्षयवर खूप निर्भर व्हावं लागतं या संघाला. परंतु मी भविष्यात नक्कीच वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या आहे धाव फलकावर बारा. कानमंत्र देताना आपण पाहतोय हरीश प्रत्येकला कारमंत्री देताना आपण पाहतोय हरीश. परंतु अकरा जे संघ म्हणजे अकरा खेळाडू जे असतात आणि अकरा खेळाडूचा जो संघ असतो आपला संघ यासाठीच बोलतो सांघिक हा गेम आहे. यावेळेला नक्कीच मी भविष्यात याची जरूर हे करून देईन की भविष्यात हा संघ जरूर एका दिवशी दोन चांगले खेळाडू म्हणजे तयार करतील फलंदाज. आणि अक्षरावर अक्षयवर जे दर्पण आहे किंवा अक्षरावर जे डिपेंड होतात ते मात्र राहू शकत नाही. परंतु सध्या आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू पुन्हा एकदा जातो आणि धाव संख्या आहे बारा स्थिर झालेली आहे. फुलटॉस बॉल, परंतु यावेळेला एक धाव मिळते पाहूया. एका धावेसाठी जरूर गेलेल्या दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत, कारण थोडस तिथे गचा क्षेत्र रक्षण पाहायला मिळते खेळाडू करून अर्थातच फिल्डर करून. यावेळेला मात्र धावा असतील धाव फलकावर चौदा धावा. यावेळेला सहावा हादरा, एज लागते यष्टांच्या मागे. झील टिपला जातोय सहावा हादरा, धाव संख्या आहे चौदा.
नवीन फलंदाज श्रीकांत, परंतु ज्या संघाने धडकेबाज दोन सामने जिंकले होते, आरमान शानमध्ये जिंकले होते, परंतु या वेळेला मात्र या तिसऱ्या सामन्यामध्ये आणि क्रुशियल मॅचमध्ये हा संघ थोडासा अडखळीत जरूर सापडलेला आहे. सध्या भविष्यवाणी करणार नाहीये की काय संघाचं किंवा सामन्याचं काय रिझल्ट असेल, कारण शेवटच्या चेंडू पडेपर्यंत आम्ही भाष्य करू शकत नाहीये, कारण क्रिकेटचा खेळ हा त्याला आपण अनसर्टनली गेम ऑफ चान्स बोललं जातं, तो मात्र हा खेळ अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ तो आपण पाहतो मैदानात. 14 धावा 14 loss of 6 wicket. शेवटचं षटक हाताळण्यासाठी अजय, यावेळेला ड्राईव्ह चांगला पाहिला मिळतो, हवीच्या बॅट मधून एक धाव मिळते, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र परतावा लागेल. हरीशला परतावा लागेल, कारण क्रॉस झाला नव्हता, त्यामुळे 7वा हा धाव बसतोय. पंचांचं मात्र एकदम कटाक्ष नजर आहे या असा पूर्ण असं ग्राउंडवर आणि बरोबर आपलं अनालिसिस देत आहेत. अर्थातच आपली जी नजर आहे ती पूर्ण सामन्यावर त्यांनी पक्कट ठेवलेली आहे. दोन्ही पंचांनी ऑन फील्ड अंपायर आहेत, अर्थातच रोशन कुमार आणि त्याच्या जोडीला नितीन पवार नामांकित पंच आपण पाहतोय. यावेळेला चांगला स्ट्रोक देर आहे बट दुरुस्त आहे आणि येतो साधारणसाठी षटकार. धावसंख्या आता मात्र बदल जरूर होईल, धावसंख्येत 21 धावा 21 loss of 7 wickets. 7 गडी तंबूच्या आसऱ्याला आहेत, 21 धावा आहे धावफलकावर, शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि चेंडू झालेले आहेत मात्र 2, परंतु यावेळेला बाबूच्या बॅट मधून मात्र षटकार पाहायला मिळतोय. आणि बाबूला सुद्धा परतावं लागतंय, ज्याच्या बॅट मधून षटकार आला त्याला का धावत केला हा प्रश्नचिन्ह जरूर होऊन निर्माण होतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण ज्याच्या बॅट मधून षटकार येत होता आणि त्याला मात्र मी म्हणेन अजून पुढचे 3 चेंडू त्याने जर खेळले असेल तरी काहीतरी वेगळं घडलं असतं, धावा थोड्याशा वेगळ्या दिसल्या असत्या. परंतु सध्या 8वा गडी बाद झालाय बाबूच्या स्वरूपात आणि पुढचा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आत. नवीन फलंदाज आकाश, यावेळेला डिफेन्स केलाय आकाशने, अंगावर आलेला चेंडू मात्र त्यांनी थोडासा ढकलला फॉरवर्ड शॉर्टच्या दिशेला, एक धाव जरूर मिळेल एका धावेने. 22 धावा धावफलकावर, आता मात्र उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेला आपण पाहतोय चेंडू चांगला तेज तर लेस्टनच्या मागे जातोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि धावसंख्या स्थिरावले 22 धावा. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल, अर्थातच गोलंदाज आपण पाहतोय अजय इथे गोलंदाजी मार्कवर पुढे एकदा तयार. यावेळेला आपण पाहतोय इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांच मात्र बोट आकाशाकडे, 1 गडी पूर्ण बाद होतोय, 9वा हजरा बसतोय. धावसंख्या आहे 22. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंग मध्ये सलतेवाडी हा संघ फक्त 22 धावांचं योगदान देऊ शकला. सांघिक खेळ आणि सांघिक खेळामध्ये आपण पाहिलं की 9 फलंदाज तब्बल बाद झालेत या 4 षटकांमध्ये आणि 22 धावा 23 धावांचा एक सुपर टार्गेट सेट केलेलं आहे, टार्गेट ठेवले ते म्हणजेच करपेवाडी या संघासमोर. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब घोटील आयोजित सांगवली चषक 2024 या 2024 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत.
शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि या कालपासून रंगलेली ही स्पर्धा, या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्यांनी चार चांद लावले ते आयोजक सचिन दादा आणि सुरेश पुजारी दादा, तसेच त्यांचे मित्रमंडळ, या सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ आपण पाहतोय. ही स्पर्धा अंतिम क्षणाकडे सरकताना आपण पाहतोय आणि याचं सर्व श्रेय या आयोजकांना जात आहे. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा मी म्हणेन चांगली रंगतदार स्थितीत आज आपण पाहिली, काल सुद्धा पाहिली. आणि आमच्या आज व्यासपीठावर आताच आमचे जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्या मान्यवरांनी ते विराजमान झालेले आमच्या व्यासपीठावर, त्यांचं बी या स्पर्धेच्या निमित्ताने चांगला चषक 2024 मध्ये आमच्या कॉमबॉक्सच्या दिशेने माध्यमातून आणि आमच्या आयोजकांच्या माध्यमातून मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. धावफलकावर जोडलेले आहे, 23 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे, लक्ष आहे 23 धावांचं येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. जवळजवळ आपण 7.5 ची सरासरी पकडूया या चार षटकांमध्ये, म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 7.5 च्या धाव्याने इथे धावा जमवायच्या आहेत. ही स्पर्धा मात्र अंतिम क्षणाकडे सरकताना आपण पाहतोय. उपउपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या आत आपण पाहतोय एक लढत जी क्वार्टर फायनलची उपउपांत्य फेरी आहे आणि ही क्रुशियल मॅच होती, परंतु कुठेतरी अक्षयबाद झाला आणि त्यानंतर मात्र सलतीवाडीचा पूर्ण संघ हा ढासळत गेला आणि 23 धावांचं फक्त लक्ष ठेवलंय, परंतु इथे टिक फॉर टॅट जशास तसं उत्तर, जशास तसं उत्तर पाहायला मिळतंय ते म्हणजे सलतेवाडी संघाकडून गोलंदाजी करताना अर्थातच अक्षय आणि झेल टिपताना हरीश. पहिला गडी बाद होतोय, बाद झालेला फलंदाज आपण पाहतोय राकेश हा सुद्धा अक्षय सारखाच मोठा खेळाडू होता त्यांच्या संघातला, दारोमदार त्याच्यावर सुद्धा होती, परंतु त्याचा सुद्धा अडसर मात्र अक्षयने दूर केला आहे. पाहूया हे सामन्यामध्ये रंगत जरूर येईल. आता येणार 23 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता, शून्यवर डगआउटचा पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. डगआउट मध्ये नक्कीच निराशा झाली असेल ती म्हणजेच करपेवाडी संघाकडे किंवा त्यांच्या डगआउट मध्ये, परंतु मी म्हणेन गोलंदाजचा शिकार झाला तो म्हणजेच राकेश. यावेळेला तिसरा चेंडू फेकण्यासाठी अक्षय तयार. हो चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, म्हणून मी याचा उल्लेख सकाळी सुद्धा केला होता, दुपारच्या 17 सुद्धा केला होता. अजून क्रिकेटमध्ये अशी धावसंख्या उभारलेली नाहीये की जी विजयाची निश्चिती सांगू शकते. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी मार्कवर,
त्यावेळेला स्ट्रीट टू आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला इथे फील्ड केली जाते, चांगलं प्रोटेक्शन दिलं इथे, थोडा लेट झालाय, अक्षय नाराज झालाय, एक धाव जिथे होती तिथे दोन धावा बहाल केल्या गेल्या. खरं अक्षयला माहित आहे आमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आहे आणि अशा वेळेला तुम्ही खर्च कमी करा. म्हणजेच काय, जर आपल्याकडे रन्स कमी आहे तर एक एक रन्स वाचवायची आहे, एक एक रन्स मोल इथे महत्वाचा आहे, कारण फक्त 23 धावा आपल्या त्या समोरच्या टीमला बनवायच्या आहेत. अशा वेळेला एक एक धावाचं मोल खूप महत्वाचं आहे. यावेळेला मात्र एक धाव वाचवली असती तर अक्षय नाखुश जरूर झाला नसता, परंतु नाखुश का झाला तर दुसरी बहाल केली धाव. हो दादा, तुम्ही इकडे येताना आवडतो तुमचा प्लेअर सेकंड ना मागे पण लावलं होतं. हो दादा, तुम्ही मागे पण आलात आणि विकेट लगेच गेली का असं. पाच चेंडूंचा खेळ शिल्लक, पाच चेंडूंचा खेळ इथे झालेला आहे. दोन गडी तंबूच्या आसऱ्याला आणि नवीन फलंदाज संतोष बाद झालेले अप्रभातो राकेश आणि उमेश. किरण साळुंके यांनी प्रत्येक षटकार जर मारला तर मात्र संदीप पोतेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला मात्र स्ट्रेट फिल्डर, हो काय घडलंय या मॅच मध्ये, काय घडतंय, व्हॉट अ मॅच. जरी लो स्कोअरचा मॅच असेल परंतु ही मॅच मात्र रंगतदार स्थितीत जरूर संपेल यात मात्र शंका नाहीये. तिसरा हादरा, तिसरा धक्का, षटक क्रमांक पहिलं संपतोय. आता मात्र आम्ही येतोय आमच्या मान्यवरांच्या त्यांच्या सन्मानाकडे. सन्माननीय बंटी पवार यांना विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सर सन्माननीय बंटी पवार, आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मायेची श्वान आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. आणि आपण पाहतो आमचे कॅमेरामॅन थोडा आमच्याकडे इकडे कॅमेरा वळवा, थँक्यू. तर इथे आमच्या व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांचा इथे युतीचे जसा सन्मान केला जातोय. धन्यवाद बंटी. तर येऊया मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद आणि 2 धावा फक्त. यावेळेला दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सचिन. काय गोलंदाजी केली, भले बॅटिंग मध्ये थोडीशी निराशा केली या अक्षयने, परंतु अष्टपैलू चमक मात्र इथे दाखवले. या पहिल्या षटकामध्ये त्यांनी मात्र 3 अडसर दूर केलेत आणि सलतेवाडी या संघाला कुठेतरी त्यांच्या आशा पल्लवित केल्यात या अक्षयने. परंतु अक्षयच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय का हा गोलंदाज, अर्थातच सचिन. यावेळेला आपण पाहतोय एक धाव जरूर येते डीच्या स्वरूपात. एका धावेने 3 धावा धाव फलकावर जोडल्या जातील. करपेवाडी संघ थोडा दडपणात जरूर आहे, परंतु इथे कुठेतरी आशा पल्लवीत झाल्यात त्या म्हणजे सलतेवाडीच्या, कारण 3 फलंदाज बाद केले, धावसंख्या रोखून ठेवलेली आहे. धावफलकावर आपण पाहतोय म्हणजे 20 धावा करावयाच्या आहेत येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये. यावेळेला आपण पाहतोय उजव्या इशीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतोय, एक धाव ऍड होईल. बघा ही एक एक धाव महत्वाची आहे, अक्षयला त्याचं महत्व जरूर माहित आहे, म्हणून मगाशी निराश झाला होता अक्षय. यावेळेला कानमंत्र देणं गरजेचं आहे गोलंदाजाला. पुन्हा एकदा निराश अक्षय, कारण वारंवार वाईड स्वेर मारा करतोय, दिशाहीन गोलंदाजी करतोय गोलंदाज सचिन. सचिनला समजलं पाहिजे 23 धावा आपल्या धावफलकावर आहेत, आपण एक्स्ट्रा बॉल टाकणं म्हणजे एक्स्ट्रा रन्स देणं आहे. यावेळेला मात्र चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, फेक करेपर्यंत एक धाव जरूर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, ओ खराब क्षेत्र रक्षण. आणि आता मात्र आपण पाहणार आहोत किती धावा, 2-3 दोन धावा. दोनच, ओके ओके, थँक्यू.
सात धावा धाव फलकावर. ओ यावेळेला मात्र सरळ फेकून दिलंय सहा धावांसाठी. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. तुम्ही जेव्हा फुलन लोणचे चेंडू फेकता आणि एखाद्या धावत होता होता ज्याला तुम्ही वाचवता, परिणाम काय तर तुम्हाला षटकारात त्याचा कन्वर्ट झालेला पाहायला मिळते, म्हणजेच पनिशमेंट मिळते. हा जर धावा झाला असता तर मात्र इथे हा षटकार वाचला असता, परंतु इथे नाही, वारंवार वाईड. आता मात्र करपेवाडीचा संघ वर्चस्व गाजवतोय 14 धावा धाव फलकावर आणि करपेवाडीला आता या संधीचा लाभ घ्यावाच लागेल, कारण फक्त जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. यावेळेला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटची एज लागल्यानंतर बॅट बॉल जातो फायनलीच्या दिशेला. तिथे एक धाव मिळते, एका धावेने 15 धावा. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता आणि येणारे चेंडू असतील अजून 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची आवश्यकता. हवेत आहे हवेत आहे, परंतु झेल कोण घेतोय तर फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज घेतोय आणि इथे बाद करतोय फलंदाजाला. चौथा हादरा बसतोय, चौथा धक्का बसतोय. 13 चेंडूंमध्ये 8 धावांची अजून आवश्यकता आहे, परंतु फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच अमोल जो सलामीला आला होता, ओपनर बॅट्समॅन होता तो, मात्र तंबूच्या आसऱ्याला. डीएसके डावखुरा फलंदाज मैदानाच्या आत मध्ये, परंतु 4 फलंदाज बाद झालेले आहेत. टर्निंग पॉइंट कुठे होता तो नक्कीच मी सांगेन, परंतु मॅच संपल्यानंतर. सन्माननीय उदय पवारजी, समर्थ गार्मेंट्स मालाड यांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच आयोजक अर्थातच चांगवले चषक 2024 आयोजक ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब गोटील आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम 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 सर. 16 धावा धाव फलकावर आहेत. 16 धावा धाव फलकावर जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल. बघा क्रिकेटमध्ये जेव्हा आता बघू आपण क्रिकेटमध्ये मी एक उदाहरण देतो ते म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचं. ऑस्ट्रेलियन क्रिकेट हे खेळाडू जे आहेत ते असे आहेत की आपण मॅच कुठल्याही क्षणी सोडत नाहीत, भले ते बॉल जास्त असू दे रन कमी असू दे, अशा वेळेला जिद्दीने खेळ करतात. इथे सुद्धा जिद्दीने दोन्ही संघाला खेळ करावा लागेल. यात बॅट्समॅनवाल्यांना त्यांना जिंकायचं असेल जिद्दीने खेळावं लागेल. यात गोलंदाजी करणारा जो संघ आहे सलतेवाडीचा त्यांना जिद्दीने गोलंदाजी आणि फिल्डिंग करावं लागेल. हरीश गोलंदाजीसाठी यावेळेला फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं, परंतु इथे मात्र हरीचं चांगलं चेंडू आणि इथे निर्धाव जातोय. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. 16 धावा धाव फलकावर. एका धावेने 17 धावा जिंकण्यासाठी आता 6 धावांची आवश्यकता आहे. अजयच्या बॅटमधून निघालेली धाव एक आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय. डीएसके यावेळेला डाकुरा डीएसके स्ट्राईक वर आहे. 6 धावा जिंकण्यासाठी हव्या आहे. 17 धावा धाव फलकावर आहेत. येणारे चेंडू असतील 10 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. चांगला बॉल चांगला चेंडू आपण पाहतोय. अंपायर कडे जरूर फलंदाजांनी दाद मागितली होती वाईट साठी, परंतु नाही, म्हणजे एखादा बॉल त्याच्या रनर मध्ये आला नाही तर नक्कीच फलंदाज हा दाद मागतो. परंतु इथे पुन्हा एकदा निर्धाव बॉल जातोय. निर्धाव चेंडू गेल्यानंतर मात्र समीकरण थोडस बिघडतोय. समीकरण येऊन ठेपलेलं 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता, म्हणजे 8 बॉल 6 रन 6 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. असे एका दुसरे चेंडू जर डॉट गेले तर मॅचची चित्र थोडीशी वेगळी दिसू शकतात. येणारे 8 चेंडू म्हणजे येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. 6 रन्स 8 बॉल
काय गोलंदाजी करतोय हरीश आपल्या संघासाठी, व्हॉट अ बॉलिंग. आता मात्र जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. म्हणून मी म्हणालो क्रिकेटचा हा खेळच मित्रांनो असा आहे, सरड्याच्या सरड्यासारखा रंग बदलणारा. कधी या पारड्यात टाकतोय, कधी तर त्या पारड्यात टाकतोय. म्हणजे कधी हा सामना सरकतोय तो सलतेवाडीकडे, तर कधी सामना कलाटणी देतोय तो म्हणजे करपेवाडीकडे. पाहू या सध्या तरी दोलायमान सामना पाहायला मिळतोय. यावेळा डॉट बॉल, काय गोलंदाजी केली आपल्या संघासाठी हरीशने. आणि इथे मात्र समीकरण येऊन ठेपलेलं आहे, 6 बॉल आणि 6 रन्स. 6 बॉल मध्ये 6 रन्स करण्याची गरज आहे. आणि इथे शेवटची ओव्हर मात्र कोण घेऊन येतोय, शेवटचे षटक कोण हाताळण्यासाठी येतोय हे फार महत्वाचं आहे. सहा बॉल 6 रन्सची आवश्यकता आहे. करपेवाडी संघ जिंकतोय की सलतेवाडी संघ जिंकतोय, जो जिंकेल संघ तो मात्र क्वालिफाय मध्ये इंटर करेल, अर्थात सुपर 3 मध्ये इंटर करेल. आणि सुपर 3 मध्ये जो तिसरा संघ इंटर करेल तो मात्र बक्षिसाचा दावेदार असेल. कारण 3 प्राइजेस आपण पाहतोय आपल्या या व्यासपीठावर विराजमान आहेत, त्या 3 ट्रॉफ्या. यावेळेला आपण पाहतोय पहिला चेंडू, आणि इथे बघा काय फिल्डिंग केले. आणि बघा जेव्हा जेव्हा पाया डळमळीत झाला ना की बरोबर इमारत कोसळत जाते. पाया डळमळीत झाला, इमारत कोसळत चालले. इथे काय झालंय तर खालचे जे सुरुवातीचे जे खेळाडू होते ते मात्र बाद होता होता मात्र शेवटचे जे आता जे मिडल ऑर्डर आहेत ती सुद्धा फेल होत गेली. आणि आता शेवटचे जे खेळाडू आहेत ते मैदानाच्या आतमध्ये, कारण आपण पाहतोय तब्बल 5 अनिकेत नवीन फलंदाज, 5 फलंदाज बाद. 5 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता होती. इथे मात्र काय घडतंय, येतोय चौकार 4 धावांसाठी. चार बॉल मध्ये 2 रन्सची आवश्यकता. शैलेश पुण्याची एकदा गोलंदाजीसाठी तयार. आता मात्र जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. हो यावेळेला एज लागल्यानंतर बॉल जातो यष्ट्यांच्या मागे आणि 1 धाव मिळेल एका धावेने. मात्र धाव संख्या आता बरोबरीत लेवल झालाय, स्कोर 22. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. परंतु या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, हा या स्पर्धेचा नियम. 3 चेंडूंमध्ये 1 धावाची आवश्यकता. ओ आणि सरळ 1 धाव घेतलेली आहे. करपेवाडी संघ हा विजयी ठरतोय, सलतेवाडीचा संघ हा पराजित होतोय. आणि करपेवाडीचा संघ सुपर 3 मध्ये इंटर होतोय, प्रवेश करतोय. आणि आता बघूया या खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा जो अंतिम टप्पा आहे तो मात्र येऊन ठेपलेला आहे. कारण पहिली लढत जी असेल सेमीफायनलची ती थोड्याच वेळात पार पडेल. त्यानंतर मात्र कारण 3 संघ हे सुपर 3 मध्ये गेलेले आहेत, 1 संघाला मात्र चित्याच्या स्वरूपात त्यांना प्रवेश दिला जाईल अंतिम फेरीत. आणि 2 संघ जे आहेत ते 1 लढत उपांत्य फेरीची खेळतील. आणि त्याच्यातून जो जिंकेल तो मात्र जो चित्यांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केलेला संघ असेल त्याचे